Welcome student to the lecture series of graph theory. In this lecture we are going to discuss two important topics in our first chapter. First topic is isomorphism of graphs and second topic is different types of graphs. That what we are going to learn in this lecture. So let's start with the first topic, isomorphism of graphs. A graph g1 is equal to order pair v1 comma e1 is said to be isomorphic to g2 order pair v2 comma e2 if we can determine a function f from v1 to v2 where v1 and v2 are vertex set of g1 and vertex set of g2 respectively, such that f is 1 1, second is f is onto, and third one is adjacency property is preserved. Isomorphism of graphs साठी दोन graph लागणार आहे आणि त्यांचे ते एकमेकांची isomorphic आहे की नाही हे कसं verify करू शकतो आपण. तर आपल्याकडे एखादं फंक्शन असं भेटलं पाहिजे v1 टू v2 सच दॅट ते 1 1 असलं पाहिजे, ऑन टू असलं पाहिजे आणि ऍडजेसन्सी प्रॉपर्टी त्याने प्रिझर्व केली पाहिजे. व्हॉट इज मीन बाय ऍडजेसन्सी प्रॉपर्टी? समजा एखाद्या ग्राफकडे एक व्हर्टेक्स आहे त्याची डिग्री 3 आहे, म्हणजे डिग्री ऑफ v1 किती आहे? 3 आहे. आणि v1 च्या ऍडजेसंटला अजून दोन व्हर्टायसेस आहे, त्यांची डिग्री किती आहे? 2 आणि 1 आहे. तर सेम जो g2 असणार आहे हे कोणत्या g1 मध्ये एक व्हर्टेक्स होता ज्याची डिग्री किती होती? 3 होती. आणि त्याच्या ऍडजेसंटला दोन व्हर्टेक्स होते. ऍडजेसंट म्हणजे काय? समजा हा v1 आहे, याची डिग्री समजा 3 आहे ना, 3 याचे इन्सिडेंट झाले. तर त्याच्या ऍडजेसंट मधले व्हर्टेक्स ऑलरेडी आपण बघितलेले आहेत की ए बी सी हे सर्व काय असणार आहेत? ऍडजेसंट असणार आहेत. बिकॉज वी हॅव देअर इज अन एज बिटवीन व्हर्टेक्स v1 अँड ए व्हर्टेक्स v1 अँड बी व्हर्टेक्स v1 अँड सी. वी हॅव ऑलरेडी डिस्कस द डेफिनेशन ऑफ ऍडजेसंट व्हर्टायसेस. ऍडजेसंट व्हर्टायसेस मीन देअर इज अ एज बिटवीन दोज व्हर्टायसेस. सो we know that what is meant by 1 1, f is onto, adjacency property is preserved. So if we have in g1 we have vertex v1 such that its degree is 3 and there are 3 vertices which is adjacent to v1 and having degree 2 1 3. Similarly we also want a vertex whatever it may be, suppose consider it as u1 who's having degree 3 and having adjacent vertices 3 and also they should have same degree. म्हणजे इथे 3 डिग्रीचा एक व्हर्टेक्स होता, इथे 3 डिग्रीज एक व्हर्टेक्स एक्झिस्ट झाला पाहिजे g2 मध्ये आणि त्याच्या ऍडजेसंटला इथे पण 3 व्हर्टेक्स असले पाहिजे, इथे पण 3 असले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतोय मी, 4 पण असू शकतात, दोघांकडे सेम व्हर्टेक्स असले पाहिजे ऍडजेसंट आणि त्यांची डिग्री पण किती असली पाहिजे? सेम असली पाहिजे. याला काय म्हणतो आपण? ऍडजेसन्सी प्रॉपर्टी प्रिझर्व होणं. ओके, सो नाव नेक्स्ट इज ऑर वी कॅन ऑल्सो स्टेट दिस डेफिनेशन ऍज सपोज लेट g1 इज इक्वल्स टू ऑर्डर पेअर v1 कॉमा e1 अँड g2 इज इक्वल्स टू ऑर्डर पेअर v2 कॉमा e2 बी एनी टू ग्राफ्स ए 1 1 अँड ऑन टू मॅपिंग A11 and onto mapping F from V1 to V2 is said to be an isomorphism from G1 to G2. Suppose we have considered two graphs G1 and G2 and their vertex set is V1 and V2 respectively. Suppose we get the function F from V1 to V2. Don't hesitate or don't think that it is difficult one. It is an easiest one. You just have to apply your logic. So f from v1 to v2 is said to be an isomorphism from g1 to g2 if for all u comma v belongs to v1. Suppose we have considered two vertex u v from this set v1. The number of edges joining u to v
व्ही वन मधले दोन व्हर्टेक्स घेतले, व्ही वन कुठला व्हर्टेक्स सेट आहे आपला, जी वन मधले, म्हणजे जी वन मधल्या व्हर्टेक्स सेट मधले दोन व्हर्टेक्स घेतले यू आणि व्ही, त्यांच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ व्हर्टेक्स असणार आहेत ना, दी नंबर ऑफ एजेस जॉईनिंग यू टू व्ही इन जी वन इज सेम ऍज दी नंबर ऑफ एजेस जॉईनिंग एफ ऑफ यू टू एफ ऑफ व्ही. म्हणजे जी यूची इमेजेस, यूची इमेज जी जी टू मध्ये असणार आहे, व्हीची इमेज जी जी टू मध्ये असणार आहे ती काय असणार आहे, एफ ऑफ यू अँड एफ ऑफ व्ही. कारण की फंक्शन अप्लाय केल्यानंतर एफ ऑफ यू होईल, एफ ऑफ व्ही होईल ना. ते जे यू आणि व्ही मध्ये जेवढे नंबर ऑफ एजेस असणार आहेत तेवढेच एफ ऑफ यू आणि एफ ऑफ व्ही मध्ये लागणार आहेत. ओके, हियर वी से दॅट जी वन इज आयसोमॉर्फिक टू जी टू अँड इट इज डिनोटेड बाय लाईक दिस. सपोज टू ग्राफ्स आर आयसोमॉर्फिक टू इच अदर देन वी कॉल इट, वी कॅन राईट इट ॲज जी वन आयसोमॉर्फिक टू जी टू. दिस इज सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन ऑफ आयसोमॉर्फिझम ऑफ आयसोमॉर्फिझम बिटवीन टू ग्राफ्स. Now next is some properties of isomorphism. Every graph is isomorphic to itself. We should always keep in mind that every graph is always isomorphic to itself because it possesses one one onto property and also possesses an adjacency property. Now if G is isomorphic to G dash and G dash is isomorphic to G double dash, then this G will also isomorphic to G double dash. Okay, G is isomorphic to G dash and G dash is isomorphic to G double dash, so G will isomorphic to G double dash. Now next is if G is isomorphic to G dash and this G dash is isomorphic to G, obviously, okay, if G is isomorphic to G dash, then this G dash will also isomorphic to G. That means if we get two graphs such that they are isomorphic to each other, if G is isomorphic to G dash, then G dash will also isomorphic to G. Now let us consider D property. Two graphs G1 and G2 are isomorphic to each other. This is an important one, important note. If suppose G1 and G2 are isomorphic to each other, then what number of vertex in G1 is equal to number of vertex in G2. म्हणजे G1 मध्ये, G1 ग्राफ मध्ये जेवढे नंबर ऑफ व्हर्टेक्स असणार आहेत तेवढे G2 मध्ये पण लागणार आहेत. सगळ्यात आधी आपण आयसोमॉर्फिक शो करण्यासाठी ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करतो. ओके, बघतो की दोघांमध्ये सेम नंबर ऑफ व्हर्टेक्स आहेत का. इकडे जर चार व्हर्टेक्स असतील तर इकडे पण चारच लागणार आहेत. ओके, ही झाली पहिली प्रॉपर्टी. नाव नेक्स्ट इज कार्डिनलिटी ऑफ एज सेट ऑफ जी वन इज इक्वल्स टू कार्डिनलिटी ऑफ एज सेट ऑफ जी टू. कार्डिनलिटी म्हणजे तेच, नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत त्याला कार्डिनलिटी म्हणतो. ओके, कार्डिनलिटी ऑफ नंबर ऑफ टीथ इन एनी मेन ती किती असणार आहे, 32 असणार आहे ना, बरोबर आहे ना, लाईक दिस. किंवा असं पण म्हणू शकतो नंबर ऑफ एजेस इन जी वन इज इक्वल्स टू नंबर ऑफ एजेस इन जी टू. ही काय झाली सेकंड प्रॉपर्टी जी आपण व्हेरीफाय करतो. म्हणजे जी वन कडे जेवढे नंबर ऑफ एजेस आहेत तेवढे जी टू कडे पण आहेत का नाही, जर नसतील तर आयसोमॉर्फिक तिथेच ते होत नाही, तिथून पुढे जायची गरज नाही. ओके, इफ बोथ ग्राफ मस्ट हॅव इक्वल नंबर ऑफ व्हर्टायसेस ऑफ सेम डिग्री, सॉरी बोथ ग्राफ मस्ट हॅव इक्वल नंबर ऑफ व्हर्टाइस, इक्वल नंबर ऑफ व्हर्टायसेस ऑफ सेम डिग्री. म्हणजे जर जी वन कडे दोन व्हर्टेक्स आहेत ज्यांची डिग्री किती आहे, 3 आहे, तर जी टू कडे पण किती लागणार आहे, दोनच व्हर्टेक्स लागणार आहे ज्यांची डिग्री किती असणार आहे, 3 लागणार आहे. म्हणजे आपण बघणार आहोत की समजा 3 डिग्रीचे 3 व्हर्टेक्स आहेत तर इकडे पण 3 डिग्रीचे किती व्हर्टेक्स लागणार आहे, 3च लागणार, तरच आयसोमॉर्फिझम काय होणार आहे, प्रिझर्व होणार आहे. हिअर दिस ऑल दिस कंडिशन 1 2 अँड 3 आर नेसेसरी बट नॉट सफिशियंट. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो दॅट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नेसेसरी अँड सफिशियंट. समजा तुम्ही सकाळी उठले, ओके, मग तुम्ही कॉलेजला येण्यासाठी तयारी करणार, लॉकडाऊन आहे त्यामुळे तर येऊ नाही शकत, ठीक आहे, पण समजा तुम्हाला कॉलेजला पोचायचं असेल तर तुम्हाला कोणकोणते स्टेप घ्याव्या लागणार आहेत, सकाळी उठावं लागणार आहे ही नेसेसरी स्टेप आहे ना, पण सकाळी उठले म्हणजे तुम्ही कॉलेजला जाऊन पोचले का,
नाही ना, म्हणजे ती सफिशियंट कंडिशन नाही आहे ना. नेसेसरी कंडिशन काय आहे, तुम्हाला सकाळी उठावं लागेल, तुमची तयारी करावी लागेल, जर बाहेर गावी राहत असाल तर तुम्हाला बस पकडावी लागेल, स्टँडवरती उतरावं लागेल आणि कॉलेजला यावं लागेल. ह्या सगळ्या स्टेप काय झाल्या, नेसेसरी झाल्या, बट तुम्हाला कॉलेजला पोहोचवण्यासाठी सफिशियंट आहेत का? म्हणजे सकाळी उठले तर तुम्ही कॉलेजला पोहोचून जाल का? नाही. म्हणजे ही नेसेसरी आहे, तुम्हाला सकाळी उठावं लागेल, नेसेसरी आहे, पण कॉलेजला पोहोचण्यासाठी सफिशियंट नाही. समजा सकाळी उठले आणि कॉलेजला चालले नाही तर तुम्ही कॉलेजला पोहोचणार का? नाही ना. म्हणजे सकाळी उठणं ही नेसेसरी कंडिशन आहे पण सफिशियंट नाही. समजा सकाळी उठले, तुम्ही तयारी पण केले पण कॉलेजला आले नाही, म्हणजे सकाळी उठले आणि तयारी करणं या नेसेसरी कंडिशन आहेत बट सफिशियंट नाही. तुम्हाला कॉलेजला पोहोचवण्यासाठी या सफिशियंट कंडिशन नाहीत. तर सफिशियंट कंडिशन कोणत्या आहेत? या सर्व सफिशियंट कंडिशन आहेत. तुम्हाला सकाळी उठावं लागेल, तयारी करावं लागेल, बस पकडावी लागेल, स्टँडवरती उतरावं लागेल आणि कॉलेजला यावं लागेल. या सगळ्या काय तुमच्या नेसेसरी कंडिशन आहेत. ओके, एक जरी स्टेप मिस झाली तरी तुम्ही कॉलेजला पोहोचणार नाही, म्हणून या सगळ्या काय तुमच्या नेसेसरी कंडिशन आहेत. ओके, आले लक्षात नेसेसरी कंडिशन अँड सफिशियंट कंडिशन मधला डिफरन्स? म्हणजे सकाळी उठणं ही तुमची नेसेसरी कंडिशन आहे बट सफिशियंट नाही, कारण की सकाळी उठलंय म्हणजे तुम्ही थोडे कॉलेजला पोहोचणार आहात, तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहेत ना. दिस इज द डिफरन्स बिटवीन नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. सो 1, 2 अँड 3 आर नेसेसरी कंडिशन बट नॉट सफिशियंट. म्हणजे या तिघ जर दोन सबग्रुप हे आयसोमॉर्फिक होण्यासाठी ह्या तिघ कंडिशन फॉलो कराव्याच लागतील त्याला. बट असं नाही की ह्या तिघ कंडिशन फॉलो होत आहे म्हणजे तो ते आयसोमॉर्फिक होऊन जातील. अजून एक कंडिशन असणार आहे. ओके, सो इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट 1:1 ऑन टू मॅपिंग बिटवीन द व्हर्टेक्स सेट्स ऑफ टू सिम्पल ग्राफ्स इज अन आयसोमॉर्फिझम इफ अँड ओनली इट प्रिझर्व्स ऍडजेसन्सी अँड नॉन ऍडजेसन्सी. म्हणजे या तिघ कंडिशन फॉलो केल्यानंतर आपल्याला आयसोमॉर्फिझम दोन ग्राफमध्ये असण्यासाठी त्यांनी कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली पाहिजे? ऍडजेसन्सी ही प्रॉपर्टी काय केली पाहिजे? त्यांनी सॅटिस्फाय केली पाहिजे. ओके, आला इथपर्यंत लक्षात? पुन्हा रिव्हर्स करून व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या. आता येऊ डायरेक्टली एक्झाम्पलकडे. एक्झाम्पल तर खूपच इझी आहे, तुम्हाला इझिली सगळ्या गोष्टी समजणार आहेत. ओके, सो एक्झाम्पल नंबर 3, कन्सिडर दी ग्राफ्स G1 अँड G2 ॲज शोन इन फिगर ए अँड बी. इज ए इज आयसोमॉर्फिक टू बी ? ओके, म्हणजे दोन ग्राफ दिलेले आहेत, ते आयसोमॉर्फिक आहेत की नाही हे व्हेरीफाय करायचे. ओके, आलंय लक्षात? सो पहिली कंडिशन काय असणार आहेत, दोघांमध्ये व्हर्टेक्स सेम आहेत का नाही ते बघायचे, सेम नंबर ऑफ व्हर्टेक्स आहेत का नाही. याच्याकडे व्हर्टेक्स किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. याच्याकडे व्हर्टेक्स किती आहे? 10. याच्याकडे बघा मग, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे याच्याकडे पण किती आहेत व्हर्टेक्स? 10 आहेत. याच्याकडे नंबर ऑफ एजेस बघू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. याच्याकडे एजेस किती? 13. याच्याकडे बघू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. म्हणजे याच्याकडे पण 10 व्हर्टेक्स, याच्याकडे पण 10 व्हर्टेक्स, याच्याकडे पण 13 एजेस, याच्याकडे पण 13 एजेस. म्हणजे दोघांकडे सेम नंबर ऑफ व्हर्टेक्स आहे, दोघांकडे सेम नंबर ऑफ एजेस आहे. म्हणजे पहिल्या दोघ कंडिशन काय होत आहे? सॅटिस्फाय होत आहे. ओके, आता दोघांकडे इक्वल नंबर ऑफ व्हर्टायसेस ऑफ सेम डिग्री असले पाहिजे. म्हणजे याच्याकडे जर दोन व्हर्टेक्स असतील 3 डिग्रीचे, तर याच्याकडे पण काय असले पाहिजे? 2 व्हर्टेक्स असले पाहिजे 3 डिग्रीचे. सो अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, चार्ट ड्रॉ करणार आहे. ओके, हा कसला चार्ट असणार आहे? फॉर ग्राफ ए असणार आहे, फॉर ग्राफ बी. इथपर्यंत तर सगळं खूपच इझी होतं. ओके, आणि इथून पुढे पण इझीच असणार आहे, त्यामुळे काही घाबरून जायचं कारण नाही. पहिल्या चार्टमध्ये काय लिहायचं? कॉलममध्ये फर्स्ट कॉलम गिव्ह इट ॲज व्हर्टेक्स, सेकंड कॉलम नेम ॲज डिग्री अँड डिग्री ऑफ ॲडजेसंट व्हर्टायसेस. म्हणजे इथे काय व्हर्टेक्स, ओके, त्या व्हर्टेक्सची डिग्री इथे लिहायची आहे, आणि जो हा व्हर्टेक्स असणार आहे ना
त्याच्या ऍडजेसंटला कोणकोणते व्हर्टेक्स आहे त्यांची सगळ्यांची काय लिहायची, डिग्री लिहायची. सेम बी साठी व्हर्टेक्स लिहायचे या ग्राफचे, त्या प्रत्येकाची डिग्री लिहायची, आणि त्यांना ऍडजेसन असणारे जेवढे पण व्हर्टेक्स आहे त्या सगळ्यांची डिग्री इथे लिहायची. येतं लक्षात? सो बघा, आपण सगळे यू वन, यू टू, यू थ्री, यू फोर, यू फाईव्ह, यू सिक्स, यू सेव्हन अप टू यू टेन हे सगळे काय लिहून टाकले आपण, व्हर्टेक्स लिहून टाकले. नाव नेक्स्ट आहे डिग्री. आता यू वन ची डिग्री किती आहे बघा, एकच एज इन्सिडेंट झालाय त्याच्यावर म्हणून यू वन ची डिग्री वन आहे. यू टू ची डिग्री किती आहे, वन टू थ्री. यू टू ची डिग्री किती आहे, थ्री. यू थ्री ची बघा, वन टू थ्री, तीन एज इन्सिडेंट झालेत ना, सो तीन. यू फोर ची किती, वन टू थ्री. यू फाईव्ह ची किती, वन टू. यू सिक्स ची किती, वन टू थ्री फोर, कारण की फोर यू फाईव्ह वरती किती एजेस इन्सिडेंट झालेत, सॉरी टू आहे. यू सिक्स वरती फोर आहेत ना, म्हणून यू सिक्स ची डिग्री किती आहे, फोर. यू सेव्हन ची डिग्री किती असणार आहे, वन. यू एट ची किती असणार आहे, वन टू थ्री फोर. यू नाईन ची किती असणार आहे, टू. यू टेन ची किती असणार आहे, वन टू थ्री. हे सगळं लिहून टाकलं. ओके, आता यू वन ला ऍडजेसंट असणारा व्हर्टेक्स कोणता आहे बरं, यू वन ला ऍडजेसंट असणारा व्हर्टेक्स यू टू. सो यू टू ची डिग्री किती आहे, वन टू थ्री. सो इथे थ्री लिहिलं मी. आता यू टू साठी यू टू ला ऍडजेसंट असणारा व्हर्टेक्स कोणकोणते, यू वन आहे, यू टेन आहे आणि यू थ्री आहे, कारण की त्या दोघांमध्ये यू वन टू यू टू मध्ये एज आहे, यू टू टू यू टेन मध्ये एक एज आहे, यू टू टू यू थ्री मध्ये एज आहे, म्हणजे हे तिघं काय झाले, ऍडजेसंट व्हर्टेक्स ना. मग सगळ्यांची डिग्री कॅल्क्युलेट करू, याची वन आहे, याची थ्री आहे, याची थ्री आहे. सो मी काय लिहिलं, वन थ्री थ्री. ओके, नाव यू थ्री साठी, यू थ्रीच्या ऍडजेसंट मध्ये कोणकोणते व्हर्टेक्स आहे, यू टू आहे, यू एट आहे आणि यू फोर आहे, कारण की सगळ्यांमध्ये एज आहे ना. याची डिग्री थ्री आहे, याची किती आहे, फोर आहे, याची किती आहे, थ्री आहे, म्हणून मी काय लिहिलं, थ्री थ्री फोर. इकडे उलट सुलट झालं तरी काही अडचण नाही. ओके, आता यू फोरला ऍडजेसन व्हर्टेक्सेस कोणते, यू थ्री आहे, यू सिक्स आहे, यू फाईव्ह आहे. याची डिग्री किती आहे, थ्री टू फोर. सो मी काय लिहिलं, थ्री टू फोर लिहिलं. नाऊ सेम यू सिक्स साठी, यू सिक्सला ऍडजेसन व्हर्टेक्सेस कोणते, यू सेव्हन आहे, यू फाईव्ह आहे, यू फोर आहे. सो याची डिग्री थ्री टू वन. मी काय लिहिलं इथे, थ्री टू वन, सॉरी हा पण आहे ना अजून, यू सिक्सला यू एट पण ऍडजेसन, याची डिग्री किती, फोर, म्हणजे हा पण लिहिलं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही लिहित चालायचं, सेम वे इथे लिहित चालायचं. ठीक आहे, या ग्राफकडे पण काही एक्झाम्पल्स बघू आपण. व्ही वन ची डिग्री किती आहे, वन आहे, आणि व्ही वनला ऍडजेसन व्हर्टेक्स कोणता आहे, व्ही टू, त्याची डिग्री किती आहे, वन टू थ्री. इथे थ्री लिहिलं मग, डिग्री ऑफ ऍडजेसन व्हर्टायसेस. ओके, नाव नेक्स्ट इज व्ही टू. व्ही टू ला ऍडजेसन व्हर्टेक्स कोण, व्ही टू ची डिग्री फर्स्ट ऑफ ऑल किती आहे, थ्री आहे, आणि व्ही टू ला ऍडजेसन व्हर्टायसेस ची डिग्री किती आहे, वन थ्री थ्री. सो वन थ्री थ्री. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, सगळ्या व्हर्टेक्सची डिग्री इथे लिहायची, आणि त्या व्हर्टेक्सला ऍडजेसन असणारे जे व्हर्टेक्स आहे त्यांची डिग्री इथे लिहायची. ओके, इथपर्यंत आलंय म्हणजे तुमचं 99% काम संपलेलं आहे. फक्त इथे काय करायचंय, इथे वन थ्री ची पेअर आहे ना, तर इथे वन थ्री ची आहे की नाही ते चेक करायचंय. इथं थ्री वन थ्री, म्हणजे इथे वन थ्री होती ना, मग इथे काय करायचं, सर्कल, ही एक पेअर झाली, म्हणजेच काय झालं, एफ ऑफ यू वन ची इमेज काय झाली, व्ही वन. ओके, आता इथे बघा, थ्री वन थ्री थ्री इकडे कुठे आहे का, थ्री वन थ्री थ्री, म्हणजे यू टू ची इमेज काय झाली, व्ही टू, म्हणजे एफ ऑफ यू टू इज इक्वल्स टू काय झालंय, व्ही टू. अशा पद्धतीने इथल्या सगळ्यांसाठी इथे सगळ्यांना इमेज भेटल्या पाहिजे, म्हणजे यांची इमेज इकडे गेली पाहिजे. ओके, आता इथे बघा, यू थ्री 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 फोर, इथे थ्री बघायचा, इथे कुठे कुठे थ्री आहे, इथे थ्री आहे ना, म्हणजे थ्री थ्री फोर इकडे आहे का, आहे. सो यू थ्री ची इमेज काय आहे, व्ही थ्री. यू थ्री ची इमेज काय आहे, व्ही थ्री. व्यवस्थित लक्ष द्या. सेम इथे बघा, थ्री थ्री टू फोर, इथे थ्री आहे ना, बघा इथपर्यंत आलो होतो, हे सगळ्यांची इमेज भेटून गेले. इथे थ्री आहे तर इकडे थ्री शोधायचं, इथे पण थ्री आहे, इथे पण थ्री आहे, मग इथे थ्री असल्यानंतर त्याच्या पुढे कोणते, थ्री टू फोर, इकडे पण थ्री टू फोर आहे बघा, म्हणजे यू फोर ची इमेज काय भेटली आपल्याला, व्ही फाईव्ह. यू फोर ची इमेज काय भेटली आपल्याला, व्ही फाईव्ह. नाव नेक्स्ट इज टू, इकडे टू बघा कुठे उरलाय, आता इथे टू आहे बघा, टूच्या समोर काय, थ्री फोर, इकडे पण थ्री फोर आहे, म्हणजे यू फाईव्ह ची इमेज काय भेटली, व्ही सिक्स. यू फाईव्ह ची इमेज काय भेटली आपल्याला, व्ही सिक्स. नाव फॉर यू सिक्स बघा, इथे फोर आहे तर इथे कुठे फोर आहे,
फोर वन टू थ्री फोर इकडे वन टू थ्री फोर आहे ना, फोरच्या पुढे वन टू थ्री फोर इकडे कुठे आहे का ते बघा. इकडे बघा हा फोर आहे, फोरच्या पुढे वन टू थ्री फोर आहे, म्हणजे यू सिक्स ची इमेज काय भेटली आपल्याला व्ही नाईन. यू सिक्स ची इमेज काय भेटली आपल्याला व्ही नाईन. आता यू सेवन कडे येऊ, इथे काय वन फोर आहे, अजून कुठे वन फोर आहे का, हा वन फोर आहे बघा. म्हणजे यू सेवन ची इमेज काय भेटली आपल्याला व्ही टेन. यू सेवन ची इमेज काय भेटली व्ही टेन. नाव इथे जाऊ यू एट कडे, फोर आहे आणि फोरच्या पुढे काय फोर थ्री टू थ्री, म्हणजे टू थ्री थ्री फोर. इथे कोण फोर कुठे उरला आहे, इथे फोर नाहीये, इथे फोर नाहीये उरलेल्यांमध्ये. हा नाही तर तुम्ही पुन्हा जे जे कन्सिडर होऊन गेले ते विषय सोडून द्यायचा. इथे येस तिघं उरले ना, मग इथे फोर शोधायचं, इथे फोर आहे ना, मग इथे काय टू थ्री थ्री फोर आहे बघा. म्हणजे यू एट ची इमेज काय भेटली आपल्याला व्ही फोर. यू एट ची इमेज काय भेटली आपल्याला व्ही फोर. नाव यू नाईन टू फोर थ्री, इथे बघा टू आहे फोर आहे आणि थ्री आहे, म्हणजे यू नाईन ची इमेज काय भेटली आपल्याला व्ही एट. यू नाईन ची इमेज काय भेटली आपल्याला व्ही एट. आता काय उरलंय यू टेन. थ्री टू थ्री फोर, इथे काय थ्री टू थ्री फोर, म्हणजे यू टेन ची इमेज काय भेटली आपल्याला व्ही सेवन. म्हणजे अशा पद्धतीने इथल्या प्रत्येक एलिमेंटसाठी इथे काय भेटते आपल्याला इमेज भेटते. जर एकही पेअर इकडे तिकडे झाले असते किंवा इथल्यासाठी इथे जर सेम पेअर भेटत नसती तर ते आयसोमॉर्फिक झाले नसते. ओके मग बघा, बोथ ग्राफ्स हॅव टेन व्हर्टायसेस इच, बोथ ग्राफ्स हॅव थर्टीन एजेस इच. नाव डिफाईन ए फंक्शन एफ फ्रॉम व्ही ऑफ जी वन टू व्ही ऑफ जी टू सच दॅट लाईक दिस. आलं इथपर्यंत? So f is 1 1 and onto also preserves adjacency property, म्हणजे 1 1 पण आहे, onto पण आहे आणि adjacency property पण verify करते. Hence a and b are isomorphic graphs. Hence a and b are isomorphic graphs. अशा पद्धतीने आपण आयसोमॉर्फिकचे एक्झाम्पल बघितले. तुम्हाला दोन एक्झाम्पल्स अशा पद्धतीने ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे. नाउ नेक्स्ट इज एक्झाम्पल नंबर फोर. कन्सिडर द फॉलोइंग ग्राफ्स टी वन अँड टी टू ॲज शोन इन फिगर. म्हणजे हे दोन ग्राफ्स आहे, यांना टी वन म्हटलं आणि याला काय म्हटलं टी टू. इज टी वन इज आयसोमॉर्फिक टू टी टू. हे दोन ग्राफ आहे, हा टी वन आहे आणि हा टी टू आहे, ते दोघांना दोघं एकमेकांना आयसोमॉर्फिक आहेत का नाही ते काय करायचं आपल्याला फक्त व्हेरीफाय करायचंय. ओके मग त्याच वेळेने जायचं. इथे टोटल नंबर ऑफ व्हर्टेक्स किती आहेत, सिक्स आहे, इकडे पण सिक्स आहे. टोटल नंबर ऑफ एजेस किती, इथे फाईव्ह आहे, इकडे पण किती आहे, टोटल नंबर ऑफ एजेस फाईव्ह आहे. म्हणजे पहिल्या दोन प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली. नंतर काय करतो, मग व्हर्टेक्स लिहितो, त्याची डिग्री लिहितो, त्याच्या ऍडजेसंट व्हर्टायसेसची डिग्री लिहितो. इथे पुन्हा याच्यासाठी व्हर्टेक्स लिहितो, डिग्री लिहितो, त्याच्या ऍडजेसंट व्हर्टायसेसची काय लिहितो, डिग्री लिहितो. बघा आता व्ही वन साठी वन आणि थ्री, इथे वन आणि थ्री पेअर आहे का बघा बरं, ही आहे बघा वन आणि थ्री. म्हणजे व्ही वन ची इमेज कोण भेटलंय तुम्हाला, यू फोर. ओके नंतर बघा इथे पुन्हा वन थ्री आहे. आता इकडे उरलेल्यांमध्ये वन थ्री आहे का, हा तर संपला होता. इथे वन ची इमेज काय, वन साठी टू आहे, इकडे वन साठी टू आहे. बघा इथे वन थ्री दुसरी पेअर होती, पण इथे वन थ्री दुसरी पेअर भेटत नाहीये आपल्याला, म्हणजे इथेच आपलं काम संपलेलं आहे. म्हणजे दोघं ग्राफ आयसोमॉर्फिक आहेत का, ते दोघं ग्राफ आयसोमॉर्फिक नाहीये, कारण की इथे जी दुसरी पेअर होती वन थ्री ती इथे भेटत नाहीये ना आपल्याला. म्हणून दिस ग्राफ डझंट प्रिझर्व ऍडजेसन्सी प्रॉपर्टी, हेन्स वी कॅन से दॅट टी वन इज नॉट आयसोमॉर्फिक टू टी टू. तुम्ही इथे पण बघू शकता, बघा नक्की कोणती प्रॉपर्टी फेल झाली. बघा इथे एक व्हर्टेक्स होता तीन डिग्रीचा, इथे लिहितो ठीक आहे. व्ही थ्री होता, डिग्री ऑफ व्ही थ्री किती आहे, थ्री आहे. इकडे एकच व्हर्टेक्स आहे बघा, डिग्री ऑफ यू थ्री किती आहे, थ्री आहे. आता याच्या ऍडजेसंटला जे व्हर्टेक्स आहेत, याच्या ऍडजेसंटला व्हर्टेक्स आहेत, त्यांची डिग्री बघा. व्ही थ्रीच्या ऍडजेसंटला व्हर्टेक्स कोणते, व्ही वन आहे, व्ही टू आहे आणि व्ही फोर आहे. याची डिग्री वन आहे, याची डिग्री वन, याची किती टू आहे, म्हणजे वन वन टू.
आता ए च्या ऍडजेसंटला कोणकोणते व्हर्टेक्स आहे? व्ही यू टू आहे, सॉरी हा यू टू आहे, ओके, यू टू, यू फोर आणि यू फाईव्ह. यू टू ची डिग्री किती आहे? टू आहे. यू फाईव्ह ची डिग्री किती आहे? टू आहे. यू फोर ची किती? वन आहे. बघा, इथे एकच व्हर्टेक्स होता डिग्री तीनचा, इथे पण एकच व्हर्टेक्स आहे डिग्री तीनचा, पण त्यांच्या ऍडजेसंटला जे व्हर्टेक्स आहे त्यांच्या डिग्री मॅच नाही होते. बघा, इथे वन वन टू आहे तर इथे टू टू वन आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हा चार्ट न ड्रॉ करता सुद्धा इथनं अशा पद्धतीने व्हेरीफाय करू शकत होते, म्हणजे ही पेअर मॅच होत नाही ना तुमची ऍक्च्युली. ओके, आला असेल लक्षात माझी सिम्पल एक्सप्लेनेशन. नंबर ऑफ व्हर्टायसेस इन दिस ए, याला ए म्हटलं, याला बी म्हटलं. नंबर ऑफ व्हर्टायसेस इन ए, इथे टी वन म्हटलंय ना, टी वन घ्या. ओके, माझ्याकडनं मिस्टेक झाली आहे. नंबर ऑफ व्हर्टायसेस इन टी वन इज इक्वल टू नंबर ऑफ व्हर्टायसेस इन टी टू, सिक्स आहेत. नंबर ऑफ एजेस इन टी वन इज इक्वल टू नंबर ऑफ एजेस इन टी वन, टोटल किती आहे? फाईव्ह आहे. इन ए कन्सिडर व्हर्टेक्स, तेच एक्सप्लेनेशन. इन ए कन्सिडर व्हर्टेक्स व्ही थ्री ऑफ डिग्री थ्री, व्ही थ्री आहे, त्याची डिग्री किती आहे? थ्री आहे. व्हिच आर ऍडजेसंट टू थ्री व्हर्टायसेस टू ऑफ डिग्री वन. व्ही थ्री ऍडजेसंट टू किती व्हर्टायसेस आहे? तीन आहे. टू ऑफ डिग्री वन, मग या दोघांची डिग्री किती? वन आहे. आणि उरलेला व्ही फोर होते त्याची वन ऑफ डिग्री किती आहे? टू आहे. ओके, म्हणजे दोन इंची डिग्री वन आहे, वन इंची डिग्री किती आहे? थ्री आहे. इन बट इन टी टू देर इज व्ही थ्री व्हर्टेक्स, यू थ्री व्हर्टेक्स ऑफ डिग्री थ्री विच इज ऍडजेसंट टू वन व्हर्टेक्स ऑफ डिग्री वन, वन व्हर्टेक्स ऑफ डिग्री वन अँड टू व्हर्टेक्स ऑफ डिग्री टू. म्हणजे इथे एक व्हर्टेक्स होता डिग्री वनचा, तर इथे किती आहे? टू व्हर्टेक्स आहे डिग्री वनचे. हेन्स व्ही थ्री, व्ही थ्री इज नॉट मॅपिंग मॅप टू यू थ्री. ऍडजेसन्सी प्रॉपर्टी इज नॉट प्रिझर्व इन टी वन अँड टी टू, हेन्स टी वन इज नॉट आयसोमॉर्फिक टू टी टू. इथे टी वन टी टू, ओके, हेन्स टी वन इज नॉट आयसोमॉर्फिक टू टी टू. अशा पद्धतीने एक एक्झाम्पल घेतलंय मी आयसोमॉर्फिकचं आणि दुसरं एक्झाम्पल शो करून दिलं काही नॉट आयसोमॉर्फिकचं. तुम्ही एक तर चार्ट ड्रॉ करू शकता, कॉलम वाईज डिग्री घ्या, व्हर्टेक्स घ्या, त्यांची डिग्री लिहा आणि ऍडजेसंट व्हर्टेक्सची डिग्री लिहा आणि बघा सगळ्यांच्या पेअर इकडे तिकडे मॅच होत आहेत का नाही. नाऊ नेक्स्ट इज टाईप ऑफ ग्राफ्स. खूपच इझी आहे आणि इझिली लक्षात पण येईल. कम्प्लीट ग्राफ, ए सिंपल ग्राफ, सिंपल ग्राफ माहिती आहे. सिंपल ग्राफ आर दोज ग्राफ हुज डज नॉट कंटेन लूप ऑर पॅरलल एजेस. म्हणजे असे ग्राफ ज्यांच्यात लूप पण नाही आणि पॅरलल एजेस पण नाही त्याला काय म्हणतो आपण? सिंपल ग्राफ. ए सिंपल ग्राफ इन विच एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस इज ऍडजेसंट. म्हणजे कोणते पण दोन व्हर्टेक्स घ्या त्यांच्यामध्ये एज असणारच आहे. कोणते पण दोन व्हर्टेक्स घ्या त्यांच्यामध्ये काय असणार आहे? एजेस असणार आहे. इन विच एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस इज ऍडजेसंट. व्हॉट इज मीन बाय ऍडजेसंट? देर इज अ एज बिटवीन दोज व्हर्टायसेस इज कॉल्ड एज अ कम्प्लीट ग्राफ ऑन एन व्हर्टायसेस अँड इट इज डिनोटेड बाय के एन. दी फॉलोइंग आर दी कम्प्लीट ग्राफ. मग जर एक व्हर्टायसेसचा कम्प्लीट ग्राफ असेल तर त्याला के वन म्हणू, दोन व्हर्टायसेसचा के टू म्हणू, के थ्री, के फोर आणि के फाईव्ह. बघा हा के वन आहे, इथे दोन व्हर्टायसेस नाहीच आहे म्हणून याला काय म्हणतो आपण? के वन. याला हा के टू, के टू कडे किती व्हर्टायसेस असणार आहेत? दोन. हा एक व्हर्टेक्स आहे, हा एक व्हर्टेक्स आहे. बघा त्या दोघांमध्ये एज आहे. के थ्री, के थ्री मध्ये नंबर ऑफ व्हर्टेक्स किती आहे? तीन आहे. सो कोणतेही दोन व्हर्टेक्स घ्या, हे दोघं घेतले त्यांच्यामध्ये एज आहे, हे दोघं घ्या त्यांच्यामध्ये एज आहे. कोणतेही दोन व्हर्टेक्स घ्या, हे दोघं घेतले यांच्यामध्ये एज आहे. इथे पण बघा के फोर मध्ये नंबर ऑफ व्हर्टेक्स किती असणार आहे? फोर असणार आहे. आणि बघा कोणतेही दोन व्हर्टेक्स घ्या त्यांच्यामध्ये एज असणार आहे. हा घ्या, हा घ्या किंवा हा घ्या, प्रत्येक कोणतेही दोन व्हर्टेक्स घ्या त्यांच्यामध्ये एज असणारच आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण? कम्प्लीट ग्राफ. एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस आर ऍडजेसंट. हा घ्या तुमचा के फाईव्ह. ओके, के फाईव्ह मध्ये नंबर ऑफ व्हर्टेक्स किती असणार आहे? फाईव्ह. आणि कोणतेही दोन व्हर्टेक्स मध्ये एज असणार आहे. हा एक व्हर्टेक्स, हा एक व्हर्टेक्स, कोणतेही दोन घ्या ना तुम्ही, त्यांच्यामध्ये एज 100% डायरेक्टली दिसतोच आपल्याला. म्हणून यांना काय म्हणतो आपण? कम्प्लीट ग्राफ. डेफिनेशन इझी आहे, लक्षात असू द्या. पण एक ऑब्झर्व केलं का, के थ्री मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती होती? इथे थ्री होता तर प्रत्येक डिग्रीची व्हर्टेक्सची डिग्री टू 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 होती. K
के फोर मध्ये हा फोर होता तर प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री थ्री असणार आहे. बघा इथे फोर मधून एक्सेप्ट करायचं, याची डिग्री थ्री 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 थ्री. के फाय मध्ये प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती असणार आहे, फोर असणार. याची डिग्री फोर आहे, फोर आहे, फोर आहे, फोर आहे, फोर आहे. म्हणजे नोट दॅट डिग्री ऑफ एव्हरी व्हर्टेक्स इन के एन किती असते, एन मायनस वन. हा इथे फोर होता तर प्रत्येकाची डिग्री थ्री होती, इथे थ्री होता तर प्रत्येकाची डिग्री टू होती, इथे फाईव्ह होता तर प्रत्येकाची डिग्री किती होती, फोर होती. नोट दॅट डिग्री ऑफ एव्हरी व्हर्टेक्स इन के एन इज एन मायनस वन बिकॉज एव्हरी व्हर्टेक्स इन के एन इन बिकॉज एव्हरी व्हर्टेक्स इन के एन इज ऍडजेसेंट टू रिमेनिंग एन मायनस वन व्हर्टायसेस. बघा के फोर मधला जो हा व्हर्टेक्स आहे, उरलेल्या तीन यांना तो ऍडजेसंट असणार आहे. चार व्हर्टेक्स मध्ये जो पहिला व्हर्टेक्स असेल तो उरलेल्या तिघांना ऍडजेसंट असेल, दुसरा व्हर्टेक्स उरलेल्या तिघांना ऍडजेसंट असणार आहे. म्हणजेच काय म्हटले, एव्हरी व्हर्टेक्स इन के एन इज ऍडजेसंट टू रिमेनिंग एन मायनस वन व्हर्टायसेस. नाउ रेग्युलर ग्राफ, ए ग्राफ जी इज सेड टू बी रेग्युलर ग्राफ इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ ए ग्राफ जी हॅव सेम डिग्री. म्हणजे असा ग्राफ ज्याच्यात प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काय असते, सेम असते. म्हणजे एकाची तीन असली तर सगळ्यांची काय असली पाहिजे, तीनच असली पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण रेग्युलर ग्राफ. बघा इथे प्रत्येकाची डिग्री किती होती, वन होती. म्हणजे हा काय झाला, रेग्युलर ग्राफ. इथे प्रत्येकाची डिग्री किती, टू. हा काय झाला, रेग्युलर ग्राफ झाला. इथे प्रत्येकाची डिग्री किती आहे, थ्री. म्हणजे हा पण काय झाला, रेग्युलर ग्राफ झाला. इथे प्रत्येकाची डिग्री किती आहे, फोर. म्हणजे हा काय झाला, रेग्युलर ग्राफ झाला. म्हणजे एव्हरी कम्प्लीट ग्राफ इज रेग्युलर ग्राफ. म्हणजे प्रत्येक कम्प्लीट ग्राफ काय असतो, रेग्युलर ग्राफ. कारण की कम्प्लीट ग्राफ मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काय असते, सेम असते. समजतंय मी काय म्हणतोय. ए ग्राफ जी इज सेड टू बी रेग्युलर ग्राफ इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ ग्राफ जी हॅव सेम डिग्री. प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती असणार आहे, सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल, के एन इज रेग्युलर ग्राफ. के एन म्हणजे एस ना, फक्त एन चेंज करायचं. के एन इज रेग्युलर ग्राफ ऑफ डिग्री एन मायनस वन. माहिती, के फाईव्ह मध्ये प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री फोर होती, के फोर मध्ये प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती होती, थ्री होती. सिमिलरली, के एन इज अ रेग्युलर ग्राफ ऑफ डिग्री एन मायनस वन. कन्सिडर दी फॉलोइंग इन फिगर. आता अजून एक्झाम्पल्स बघू आपण. बघा, आता मी तुम्हाला म्हटलं होतं एव्हरी कम्प्लीट ग्राफ इज रेग्युलर ग्राफ. लिहून घ्या, एव्हरी कम्प्लीट ग्राफ इज रेग्युलर ग्राफ. बट एव्हरी रेग्युलर ग्राफ नीड नॉट बी कम्प्लीट ग्राफ. म्हणजे कम्प्लीट ग्राफ असेल तर तो रेग्युलर 100% असणार आहे, बट रेग्युलर असेल तर तो कम्प्लीट असेलच असं नाही. पहिलेच एक्झाम्पल बघा, हा कम्प्लीट आहे का. कम्प्लीट म्हणजे काय, कोणत्याही दोन व्हर्टेक्स मध्ये काय असला पाहिजे, एज असला पाहिजे. बघा, हा एक व्हर्टेक्स आहे, हा एक व्हर्टेक्स आहे, दोघांमध्ये एज आहे का. हा एकच ग्राफ आहे टोटली. हा एक व्हर्टेक्स आहे, हा एक व्हर्टेक्स आहे, दोघांमध्ये एज आहे का, नाही आहे ना. म्हणजे हा कम्प्लीट ग्राफ नाही आहे, बट रेग्युलर आहे का. बघा, प्रत्येकाची डिग्री बघा किती आहे, वन आहे. प्रत्येकाची डिग्री किती आहे, वन आहे. म्हणून हा काय झाला, रेग्युलर ग्राफ. बघा, हा कम्प्लीट ग्राफ आहे का, नाही आहे. कारण की ह्या व्हर्टेक्स मध्ये ह्या व्हर्टेक्स मध्ये एज नाही, ह्या व्हर्टेक्स मध्ये ह्या व्हर्टेक्स मध्ये एज नाही आहे. म्हणून हा कम्प्लीट ग्राफ नाही, बट रेग्युलर आहे का. रेग्युलर असण्यासाठी काय बघतो आपण, प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री सेम आहे का. याची डिग्री टू आहे, याची पण टू आहे, याची पण टू आहे, याची पण टू आहे. म्हणजे हे काय आहे, रेग्युलर ग्राफ आहे. सिमिलरली इथे बघा, हा कम्प्लीट आहे का, नाही आहे. कारण की ह्या व्हर्टेक्स आणि ह्या व्हर्टेक्स मध्ये असा एज आहे का, नाही आहे. म्हणून हा कम्प्लीट नाही आहे, बट रेग्युलर आहे का, आहे. कारण की प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री बघा, याची तीन, याची तीन, याची तीन, याची तीन, याची तीन, याची तीन. म्हणजे हा काय झाला, तुमचा रेग्युलर ग्राफ. जीवन इज, म्हणून हा जीवन इज रेग्युलर ग्राफ ऑफ डिग्री वन. जी टू इज रेग्युलर ग्राफ ऑफ डिग्री टू. जी थ्री इज रेग्युलर ग्राफ ऑफ डिग्री थ्री. आता नोट बघा फक्त याच्यासाठी. नोट दॅट ए रेग्युलर ग्राफ ऑफ डिग्री थ्री इज नोन ऍज ए पीटरसन ग्राफ. एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, रेग्युलर ग्राफ ऑफ डिग्री थ्री इज नोन ऍज पीटरसन ग्राफ ऑर क्युबिक ग्राफ. याला काय म्हणतो आपण, म्हणजे बघा हा काय तुमचा, ऍक्च्युली प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती येते, तीन आहे ना. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, पीटरसन ग्राफ म्हणतो किंवा क्युबिक ग्राफ पण म्हणतो. एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. नाउ नेक्स्ट इज बायपार्टाइट ग्राफ. ए ग्राफ जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई इज सेड टू बी ए बायपार्टाइट ग्राफ इफ ए व्हर्टेक्स सेट व्ही कॅन बी पार्टिशन इन टू टू नॉन एम्प्टी डिजॉइंट सबसेट व्ही वन अँड व्ही टू.
म्हणजे बघा एखाद्या ग्राफला बाय पार्टाइट ग्राफ केव्हा म्हणायचं, जेव्हा हा व्हर्टेक्स सेट असतो ना त्यांचं असं पार्टिशन करतो आपण दोन सेटमध्ये व्ही वन आणि व्ही टू मध्ये. बघा एखाद्या ग्राफला बाय पार्टाइट ग्राफ केव्हा म्हणतो, जेव्हा या व्हर्टेक्स सेटचं काय माहितीये ना व्ही मध्ये काय असतं व्हर्टेक्स असतात त्यांचं दोन सेटमध्ये पार्टिशन करतो, पहिल्याला नेमिंग देतो व्ही वन आणि दुसऱ्याला काय देतो व्ही टू. अशा पद्धतीने आपण पार्टिशन करतो सच दॅट एव्हरी एज ऑफ जी हॅज वन एंड व्हर्टेक्स इन व्ही वन अँड अनादर इन व्ही टू. म्हणजे अशा पद्धतीने व्हर्टेक्स सेटचं पार्टिशन करतो दोन सेटमध्ये. कोणताही एक एज घ्या, हा एक एज घेतला तर याला एंड व्हर्टेक्स किती असतात, दोन असतात. तर हा एक एंड व्हर्टेक्स जर व्ही वन मध्ये असेल तर हे कुठे असणारे, व्ही टू मध्ये असणारे. समजा हे बी घ्या, ए आणि बी एक एज घ्या, ठीक आहे. जर हा एंड व्हर्टायसेस व्ही वन मध्ये असेल तर हा कुठे असणारे, व्ही टू मध्ये असणारे, प्रत्येक एजसाठी. ओके, येत आहे लक्षात? एक्झाम्पल वरनं अजून क्लिअर होईल. बघा हे तुमच्या डोळ्यासमोर एक एक्झाम्पल दिसतंय, जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई, आणि व्ही काय तुमच्याकडे, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, हा काय तुमचा व्हर्टेक्स सेट. मग या व्हर्टेक्स सेटचं मी असं पार्टिशन करतो, बघा व्ही वन मध्ये कोण घेतलं मी, यू व्ही डब्ल्यू, यू व्ही डब्ल्यू, आणि व्ही टू मध्ये कोणाला घेतलं मी, एक्स वाय ला घेतलं. हे कसं घेतलं ते पण सांगतो मी. बघा एक्स आहे ना तो व्ही टू मध्ये असेल, तर एक्सचा जो ऍडजसंट व्हर्टेक्स आहे यू तो कुठे असणार आहे, व्ही वन मध्ये असणार आहे. एक्स कुठे, व्ही टू मध्ये, आणि ऍडजसंट व्हर्टेक्स कुठे असणार, व्ही वन मध्ये असणार आहे. आता यू कुठे, व्ही वन मध्ये आहे ना, तर वाय कुठे असणार आहे, ऍडजसंट व्हर्टेक्स त्याचा व्ही टू मध्ये असणार आहे. ओके, वाय कुठे गेला, आता व्ही टू मध्ये गेला तर त्याचा ऍडजसंट व्हर्टेक्स कोणता आहे, डब्ल्यू. डब्ल्यू कुठे जावं लागेल मग, व्ही वन मध्ये जावं लागणार आहे. आणि हा व्ही वन तर सेपरेट आहे ना, त्याला इकडे टाका किंवा इकडे टाका काही फरक पडत नाही. बघा मग हा एक एज घेतला, याचा एक एंड व्हर्टेक्स यू आहे, एक काय एक्स आहे, म्हणजे यू इथे तर एक्स, दुसरा एंड व्हर्टेक्स कुठे, इथे. बघा हा एक एज घेतला, दो एज एंड व्हर्टेक्स काय, यू अँड वाय. यू इकडे होता तर वाय कुठे गेला, इथे गेला. हा एक एज आहे, हे दोघं तर सेम आहे, एंड व्हर्टायसेस. बघा एक एज एंड व्हर्टेक्स काय, डब्ल्यू आहे, तर दुसरा काय, वाय. डब्ल्यू इकडे प्रेझेंट आहे तर वायला कुठे प्रेझेंट राहावं लागेल, इथे प्रेझेंट राहावं लागेल. म्हणून याला काय म्हणतो आपण, बाय पार्टाइट ग्राफ. आले लक्षात? सच दॅट व्ही इज इक्वल्स टू व्ही वन युनियन व्ही टू. म्हणजे बघा व्ही वन युनियन व्ही टू केलं तर आपल्याला काय भेटेल, हा कम्प्लीट सेट व्ही वन भेटेल. बघा व्ही वन युनियन व्ही टू काय, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, आणि तोच आपला ऍक्च्युअल सेट आहे. एव्हरी एज इन जी हॅज, कोणताही एक एज घ्या जी मधला, त्याचा एक एंड व्हर्टेक्स व्ही वन मध्ये तर दुसरा काय, व्ही टू मध्ये. म्हणजेच हा जो जी आहे याला काय म्हणू शकतो आपण, बाय पार्टाइट ग्राफ. ओके, नाउ नेक्स्ट इज लास्ट डेफिनेशन ऑफ दिस लेक्चर, कम्प्लीट बाय पार्टाइट ग्राफ. बाय पार्टाइट ग्राफ माहित होतं, बाय पार्टाइट ग्राफ म्हणजे काय, व्हर्टेक्स सेटचं दोन सेटमध्ये काय करतो, पार्टिशन करतो. कोणता पण एक एज घेतला, कोणता पण एज घेतला तर एक एंड व्हर्टायसेस या व्हर्टेक्स सेटमध्ये असेल, तर दुसरा एंड व्हर्टायसेस कोणत्या सेटमध्ये असेल, दुसऱ्या व्हर्टेक्स सेटमध्ये असणार आहे. आले लक्षात? आता कम्प्लीट बाय पार्टाइट ग्राफ, सेम डेफिनेशन आहे, फक्त थोडासा चेंजेस आहे. एक ग्राफ जी इज इक्वल्स टू ऑर्डर पेर व्ही कॉमा ई इज सेड टू बी कम्प्लीट बाय पार्टाइट ग्राफ. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल इट शुड बी बाय पार्टाइट ग्राफ असला पाहिजे तो, नंतर तो केव्हा कम्प्लीट होतो ते बघू. एक ग्राफ जी इज सेड टू बी कम्प्लीट बाय पार्टाइट ग्राफ इफ व्हर्टेक्स सेट व्ही कॅन बी पार्टिशन इन टू टू नॉन एम्प्टी डिजॉईंट सबसेट व्ही वन अँड व्ही टू. नॉन एम्प्टी असले पाहिजे ना ते, म्हणजे पुन्हा व्हीचं नॉन एम्प्टी डिजॉईंट सब्जेक्ट मध्ये व्ही वन अँड व्ही टू मध्ये आपल्याला पार्टिशन करता आलं पाहिजे. सच दॅट व्ही इज इक्वल्स टू व्ही वन युनियन व्ही टू, ते तर कम्प्लीट साठी पण असतंच, बाय पार्टाइट सुद्धा साठी सुद्धा ती कंडिशन व्हेरीफाय व्हावीच लागणार आहे. अँड एव्हरी व्हर्टेक्स इन व्ही वन इज ऍडजसंट टू ऑल व्हर्टेक्स इन व्ही टू. म्हणजे व्ही वन मधला कोणताही एक व्हर्टेक्स उचला, व्ही टूच्या प्रत्येक व्हर्टेक्स बरोबर तो काय असला पाहिजे, ऍडजसंट असला पाहिजे. म्हणजे व्ही वन मधला कोणताही एक व्हर्टेक्स घेतला तर व्ही टू मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सला तो ऍडजसंट असला पाहिजे. ऍडजसंट असला म्हणजे काय, व्ही वनचा तो एक व्हर्टेक्स घेतल्यानंतर व्ही टू मधल्या प्रत्येक व्हर्टेक्स मधल्या
व्हर्टेक्स मध्ये त्या दोघांमध्ये काय असला पाहिजे, एज असला पाहिजे. लक्षात घ्या डिफरन्स. बायपार्टाइट मध्ये काय बघत होतो, कोणताही पण एज घेतला तर एक एंड व्हर्टायसेस V1 मध्ये असेल तर दुसरं V2 मध्ये असणार आहे. ओके, पण इथे चेंजेस काय आहे, V1 मधला कोणताही एक व्हर्टेक्स घ्या, तो V2 मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सला काय असला पाहिजे, ऍडजसंट असला पाहिजे. म्हणजे V1 मधला कोणताही एक व्हर्टेक्स घेतल्यानंतर V2 मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सवर तो एजेस काय झाले पाहिजे, इन्सिडेंट झाले पाहिजे. ओके, इफ नंबर ऑफ व्हर्टायसेस इन V1 अँड V2 आर MNN, म्हणजे समजा V1 मध्ये M व्हर्टेक्स आहे, V2 मध्ये N व्हर्टेक्स आहे, तर देन G इज डिनोटेड बाय, कसा डिनोट करतो आपण, KMN ने काय करतो आपण, डिनोट करतो. ओके, एम काय V1 मधले टोटल व्हर्टेक्स आणि N काय V2 मधले टोटल व्हर्टेक्स. ओके, मग आता एक्झाम्पल बघू, एक्झाम्पल वरून तुम्हाला इझी लक्षात येईल. बघा, हा V1 होता, हा V2 होता, आणि V काय आपल्याकडे UVWX, Y. V चं असं पार्टिशन केलं मी V1 आणि V2 मध्ये. ओके, अशा पद्धतीने V1 मध्ये कोणते व्हर्टेक्स घेतले, UVW, आणि V2 मध्ये कोणते घेतले, X आणि Y. बघा, आता यू घेतला ना मी, यू एक्स ला ऍडजसंट आहे का, म्हणजे यू मध्ये आणि एक्स मध्ये एज असला पाहिजे. यू आणि एक्स मध्ये एज आहे बघा, यू मध्ये वाय मध्ये एज असला पाहिजे, यू आणि वाय मध्ये एज आहे बघा. व्ही बघा, आता व्ही मध्ये आणि एक्स मध्ये एज असला पाहिजे, व्ही मध्ये आणि वाय मध्ये एज असला पाहिजे, व्ही मध्ये एक्स मध्ये एज आहे, व्ही आणि वाय मध्ये एज आहे. सिमिलरली W, म्हणजे इथला एक व्हर्टेक्स घेतोय मी कोणताही, आणि इथल्या प्रत्येकावर प्रत्येक एलिमेंटमध्ये त्या दोघांमध्ये काय असला पाहिजे, एज असला पाहिजे. म्हणजे इथला कोणताही व्हर्टेक्स घ्या आणि इथल्या प्रत्येक एलिमेंटमध्ये आणि त्या एलिमेंटमध्ये काय असला पाहिजे, एज असला पाहिजे. W आणि X बघा हाय एज, W आणि Y बघा हाय एज. आले लक्षात? जर लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला पुन्हा विचारा, मी पुन्हा एक्सप्लेन करेल. जे इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई इज ए कम्प्लीट बाय पार्टाइट ग्राफ. आले लक्षात? मग हे कसं लिहू शकतो आपण सेम वे, यू जर V1 मध्ये होता तर X ला कुठे जावं लागेल, V2 मध्ये. जर X V2 मध्ये होता तर V ला कुठे जावं लागेल, V1 मध्ये. जर V1 मध्ये होता तर Y ला कुठे जावं लागेल, V2 मध्ये. जर Y V2 मध्ये होता तर W ला कुठे जावं लागेल, V1 मध्ये. अशा पद्धतीने आपण विचार करून सॉल्व्ह करू शकतो. ओके, नाउ टोटल नंबर ऑफ एजेस इन KMNRMN इम्पॉर्टंट आहे MCQ साठी. KMN म्हणजे काय, हा कोणता ग्राफ आहे बघ, K3 2, कारण की इथे किती व्हर्टेक्स होते, 3 होते, म्हणून इथे 3 लिहिलं. इथे किती होते, 2, म्हणून इथे 2 लिहिलं. आता यांच्यामधले एजेस मी डायरेक्टली सांगू शकतो किती आहे, 6 आहे. 3 आणि 2 चा प्रॉडक्ट किती आहे, 6. बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 टोटल नंबर ऑफ एजेस किती झाले इथे, मग 6 झालेत ना, बरोबर आहे. आणि K1N इज कॉल्ड स्टार ग्राफ, म्हणजे पहिल्या सेटमध्ये किती V1 मध्ये किती व्हर्टेक्स 1 आणि V2 मध्ये किती व्हर्टेक्स N, मग याला काय म्हणतो आपण, स्टार ग्राफ. मग बघा, स्टार ग्राफ तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. बघा, मी K1N ड्रॉ करून दिला, 1 एकच इथे व्हर्टेक्स आणि 8 व्हर्टेक्स बाजूला ठेवायचे, आणि ते काय करायचे, एजने कनेक्ट करायचे, म्हणून याला K1 8. तसंच इथे 1 फिक्स असणार आहे, एन व्हॅरी होणार आहे, म्हणजे इथे काय K1 3 कॅल्क्युलेट कसा करू शकतो आपण, इथे एक व्हर्टेक्स घ्यायचा, बाजूला किती घ्यायचे, 3 घ्यायचे, आणि ते काय करायचे, जॉईन करायचे. हा काय झाला तुमचा K1 3. 1 आणि 3 किती, 3, म्हणजे टोटल नंबर ऑफ पेजेस किती आहे, 3. इथे किती, 1 × 8 किती, 8. टोटल नंबर ऑफ पेजेस किती असणार आहेत, मग 8 असणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. एमसीक्यू साठी या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करणार आहेत, ते व्यवस्थित तुम्ही आताच सेपरेट नोटबुक मध्ये लिहत चला हे स्टेटमेंट, नाहीतर एक्झामला तुम्हाला खूपच प्रॉब्लेम क्रिएट होतील. दॅट्स ऑल फॉर नाऊ. थँक्यू.